चल भाई, कर्माच्या खटाखटी दादा बाबा नको त्यांनाच बोलवीत बसतो. ज्याचा कटाळा त्याचाच वानवळा. एक तर मी लस घेतली मला बरं वाटाना, साऱ्या गावाला आवंत्र या जेवायला आमच्या इडं. लय दोन्ही दारा वाटन तिसऱ्या मोहरी मोहरी वाटत चाललंय काय काय माहीत बाई मानावऱ्याचं. याला कवा परपंच काढायचा आता कळू बाई, मला लई टेन्शन येत सुटलं. गजरं काय झालंय? काय नाही, एका भाजी नाही शिता भाजी करायची. कुठून आणली भाजी? हा भाजी कुठून आणली? हाव येईद ते मामनजींच्या बाबरातून खोडून आणली. मी काय ऐक ना. हा बोला. ही भाजी कॅन्सल कर. का बरं? माय मित्र येऊन राहिले बाबराव. मग काय करू? काय मला काय आयर घेऊन येऊ राहिला? नाही आयर नाही, त्याला बोंबलाची भाजी लय आवडते तू आजी. हा बोंबलाची भाजी. बोंबिल संपले. बोंबिल संपले बिल नको म्हणून कालच अर्धा किलो बोंबिल आणली. तुम्ही पहिले विचारित जा. काय सांगायचं नाही काय नाही, तिकडे परस्परच बोंबिल घेऊन येतो मी. लागलं सर काय दुकान लांब नाही आपलं, बोंबलाची भाजी म्हणून असं काय तो काय संघ काय घेऊन येऊ राहिला काय आयर? अरे माझा मित्र आहे लहानपणीचा मित्र आहे. बरं आहे, त्याच्या घरी मी लय जेवली. पण आज त्याला तिची इच्छा झाली का तू अशी बोंबलाची भाजी? मी त्याला सांगेलय का मा भाई कशी बोंबलाची भाजी बनते का एकच नंबर परत. बरं झालं तुम्ही उपकार केला त्याला सांगून बसले. का बरं? त्याला गावामध्ये मी दररोज येरीओ पाण्याला जाते, एक बाई त्याला चांगलं म्हणत नाही. का बरं? काय चावळा त्या बाब्यासारखा माणूस नाही, मा लहानपणीचा मित्र आहे बाब्या. बरं आहे. हा ती भाजी बिजी बंद काय फेकून देईन इकडे भाजी. येडे झाले का काय बाई? नाही लोकावरून नका बाई, आपल्या घरामध्ये लोकावरून त्याला बोंबलाची भाजी बनवतो. तू लय भारी भाजी बनवती. मी लय भारी, मी भारी बाईच भारी. मग बरं बरं मा मित्र आहे तो येऊन राहिले बघ आता. कोण? बाबूराव. मी येऊ पडता. येऊ पडता तो काय मला आयर नाही घेऊन? नाही येऊ पडता नाही. तू लवकर मला भाजी बनव. मग मग काय करायचं? मग भाजी बनव ना मला बोंबलाची. मी नाही रिकामी बाई बनवायला, मरू दे माझी जीव चाललाय. अरे माझी जीव चाललाय, मी नाही रिकामी. तुला झालंय काय? मला काय वाणार रे? काय झालंय तुला? एवढे दिसत मला काही नाही झालं ना, आता काय वाणार रे? अजून माय मित्राला तू बोंबलाची भाजी केल्या तू कधी झाला नाही वाणार रे? मी नाही करणार बाई. ही भाजी फेकून येईल बघा. येड्यापणा नका करू. मी येडू उन्हात आणत गेले तू खुडून आणली. नसते बोंबिल तर अंडे बनव त्याला. मी नाही रिकाम. बाब्या माझा मित्र तो काय राऊंड राऊंड माझ्या घरी येत नाही. तुम्हाला मी सांगून देते बाई, तुझ्या बाब्याचा स्वभाव मला नाही आवडत. त्याला साऱ्या गावातल्या बायांना आवटू त्या. दे 500 रुपये. मी नाही द्यायला रिकाम. त्याला हॉटेल वर जेव घालतो मटण सारतो. करणार आहे का नाही तू? अहो मी नाही करणार. अहो काय येड्यापणा करते काय माहिती बाई तुम्ही? पार मला खरंच ना बाई. मी ना मी भाजी फेकून देईन. अहो मी दुखण्या ना पक्की जाम झाले. मी ना निघून जाईन. तुम्हाला मी ना 3 सालाने लावू शकतो. पर बाब्याला काय नको. मला 3 सालाने आणा इकडती. बस बरं करते आण. अंड्याची ते बोंबलाची भाजी बनव. अंडे अंडे खातो का तू? खातो का? नाही खातो. पण मग तो माझा मित्र आहे ना, त्याला बोंबिल खूप आवडते तू आज. बरं मी बरोबर बोलत आहे त्यांच्याशी. आले का बरं मासी का? तुला काय लाज वाटते का बोलणं? माझा तुमचाच मित्र आहे, मग बोलू द्या. काय झालं बोलले? आणि माझं बोलले ना तर त्यानं मला सांगितलं तुझ्या घरी मला जेवा यायचं आज, अंडे बोंबलाची भाजी खायचं म्हणून आलोय मी. बरं झालं. बरं झालं ती भाजी बिजी फेक. मस्त बोंबिल बनव आपल्याला. तुमचं असं आहे असलं का भासा भासा, नसलं का गप भासा? का बरं? इथं भाजीपाला भेटा ना. त्या दिवशी मी घरी नव्हतो. पावसर बोंबिल एकटी खाली एकशे नको. खाव द्या मग मला. माझा मित्र आहे त्याच्याकडे मी 1/2 किलो बोंबिल आणले होते, त्याला बोंबलाची भाजी बनव. मा काम खात. मा काम खात. आम्ही काय करतो? आम्ही झोपा घेतो का? तुम्हाला काय डंगळ भर प्यायला असलं का भात झालं? कोण? मी चहा पितो, दारू बिरू नाही पित. येड्या करायची आटे पटकन तो बाबी येईन बघा. मग येऊ द्या ना बाई तो काय आयर घेऊन येऊ राहिला का काय? मित्र माझी इज्जत जाऊन होईल. हा असू द्या, त्याला लई इज्जत तशीच गावामध्ये. काय काय लेकर काय काय नाही काय नाही चालू तेच वहिनी. काय काय नाही एका कांद्याची भाजी. तुमच्या जुडदाला काय पाहिजे बोलू म्हणलं त्याला. तुला चांगला माहिती ना मला काय लागत. बोंबिल आवडत कर फुकटचं खायचं. मला येतं काय आवडत तुला चांगलं माहिती. झाल्यापासून त्यांच्या तोंडात निळ बोंबल्याचं खांडे मिनेरी कमी करीत बसायला. इज्जत जायचा काय प्रश्न आहे त्याच्यामध्ये बाई? नसलं घरामध्ये तर काय करायला? काय शिरप्यार कधी नवस बोलायला? त्या तुमच्या भांडणं झाले. पितर पाटा चालू आहे काय आता? काय पितर पाट्यामध्ये बनवायचं का? गजरे अजून पित्र नाही बैल मासा आसऱ्याचे. लय उष्ण आकाने बोलत गावात आले हो. गजरे मला फॉर्म भरायचं सरपंच. भर ना तू. काय केलं तुला? मला पुण्याचा पाठिंबा आहे.
म्हणजे मानावर तुम्हाला जर बोंबिल खाऊ घातले तर तुम्ही त्याला निवडून आणशाल आणि नाही जर पाडलाच खाली बोंबलावर तुम्ही जेवायवर किंमत करता काय तेच ना बोंबलावर त्याच्यामुळेच ना बाय अख्ख्या पान उठ्या गेलं काक त्याच त्यांचं नाव एक दिवस घेऊन घरी बाय कधी दीड बीड काढून घालतो मी तुम्हाला तुम्ही बोंबिल कॅन्सल करा मी तुम्हाला कांद्याची भाजी मस्त उलट पालटे बोंड काढली काढी ते आपल्याला आवडतो त्याला पुचट नाही आवडत तू अंडे खा तुम्हाला लई त्यांच्या वाला काय आवडत काय नाही आवडत हे लईच माहिती झालं तुम्हाला है ना जर त्याला बोंबिल नाही चालले तर मी लक्षणात पडू शकतो मला गॅरंटी पाडला तू शपाटे पाडला तुम्ही काल उगाच डोक्याला तोंडावर पाडला जाय गजरी पाडला लिहून घे गजरी मोगऱ्यारीचा आपटावला गजरी परत तुम्ही म्हणजे काय झालं गजरी लाख 2 लाख घालून ये ना तो नवरा आपटावला काम करायचं मला तो वारा तिचा माझ्या बायकोला वर काढायचं निवडून मग काम करायचंय म्हणजे अख्ख इलेक्शन वर आणलं की माणूस निवडून मी म्हणले वर आणले शीट वर आणील की नाही ज्यानं जो छंद झाला तो पुरच करतो आपण छंद कोटून ठरला सांग बरं मग यांच्या एवढ्या हातामध्ये हे मग इलेक्शन मध्ये कोणला पाडायचं कोणला निवडून आणि मग त्यांना म्हणून त्यांच्या बायकोचा फॉर्म भरा मला मागच्या करायची होती अरे त्या आडणी ना त्याला सही येत नाही ना त्याच्या बायकोला झाली 4 पोर ती काय याच्यात बसत नाही ती आता तुम्हाला नाही आहे म्हणून आता तुम्हाला चान्स उभा राहिला जाऊन दे आता आहे ना आऊन दिचा फॉर्म टाकणार मग टाक टाक तुम्ही का काय इलेक्शन पाय आपल्याला होऊन द्याय ना काय वही नाही आज भाऊ आधी तुला काढून आणायचंय वर हा ना मग बघू तुला पुढं तुला बरं काय परत तुम्हाला काय उभं राहायचंय बाबूराव चालू पंचवर शिकला नाही सरपंच झालीच पाहिजे मी आणतो आणणार ना तुला काय करायचं तुम्ही मागून करणार का पुढून करणार सपोर्ट मागून काय का पुढून कस करायचं मागून आज वाटत का पुढे समोर समोर राहायचं काय कसं आपल्याला गल्ली बोळातून रात्रीचं हिंडावं लागेल याच्या घरात जायचं त्याच्या घरात जायचं सांगावं लागत कानात मतदार कसं आहे माहिती ना तुला तो लेख करणार आहे बघा अहो करू पाडता बाई मदत मदत हा मदत करू द्या काही बी करू पैसा लागेल बरं भाऊ पैसा लागेल अरे गावतो आणि पैसा पैसा काय करतो 2 लाख रुपये तर कमीत कमी गावतो आणि पैसा आपल्याकडून हा ना पोते भरले 3 घरात उदय लागली पोते कांदे लुच पडले याच्यावर फवारा मारायला पैसे आहे का नाही त्यांना बोंबिल लागत ताईट बोंबिल अहो काय बोला त्या ताईट बोंबिल लागतो ना अमक लागतो खाऊ खाऊच घाण केली तुम्ही प्रगतीचा मार्ग नाही बराबरच्या लोकांचे पाव भाव बंद पा निवळ खाऊ खाऊ हागून फुले मान मित्र आलाय ना त्याच पाहि ना काय पाहू त्याला कर काय ते स्वरूप आणि पाहिलं तुला वर यायचंय का मला नाही यायचं मला उभंच नाही राहायचं वाहनाला नाही गुणाला एक नंबर आहे तो ते काही असू द्या माझी बात ऐका तुम्ही आपल्यावाले पित्र अजून तुमच्या बापाचे पित्र घातले का अजून मग पित्र पाट्यामध्ये आपण वसेट करतो का तवर अरे प्रत्येक लोकांना सांगायचंय कायला म्हणजे असं कसं नाही त्याचा मात्र जेवायला त्याला बोल काय चावडा त्या माझ्या मात्र माझ्यावर रुसण जेवण का तो आपण जेवायला तुला जेवर आले मा मात्र मी पाहून घे नाही तर करे आता तवाले चाल माय मी करतो करतो आता उभं करा तुमच्याच हाताने करा जा त्याच्या हाताने जड जाते तुला तो हाताने कर निवळ बोंबल्याची चटणी खा जा करतो हाताने कर नाही ऐकल थापिते मी बी भाकरी ती ना बाबूराव मुदम मला चिडी लायची कमी करू लागू तुला नाही लागू करू काय गरज नाही कमी करायला त्यांना येतं सगळं तुम्हाला काय फुकट खाणार यांना मी करू लागू कर मी करू लागू रिकामी चुरायला वाळूच माणसाला नेट लागत काही नाही काही नाही स्वयंपाक पाणी पाणी आणायचं हे घ्यायचं ते घ्यायचं मिरची पाहायची मीठ पाहायचं हो आमच्या यांना मी सगळं शिकून देईले रातचा साहेब मला ती पीठ चिवडत नाही मग मेदीला चिवड प्रकार कर चल ना हाटेल जेवण बरं येड्यापणा नका करू मस्त कांद्याची पात बनवी ते बाजरीच्या भाकरी टाकी ते ऐकून घ्या आणि मस्त तू पैकी तुम्हाला ना भजे काढी ते नाही नको भजे कांद्याच्या पात्री त्याला तुला बोलत बस मला सहनच नाही होत वाटायला डॉक्टर बंद केली भाजी म्हणजे तुम्ही काय पावर धरी त्या डायरेक्ट भाजी खाली डॉक्टर बंद केली बाबरावची भाजी हा ना त्याला तू दुसरं काय बनवू शकतो कसं याचा हावरा टपका काय करते का चालत्या काय करते नाही बाई मी सांगितलं ते उभं करायचं तुला माल नाही राहायचं उभं हिचा फार्म भरतो चालू का तुम्ही
नाही तू बरं काय प्याय ना तिथं कसं वर वर नेऊन खाली आपल्याची मा काय बाबा थांब रे जेवण काय नको टाइम झाला त्याच जेवल्यासारखं जा ते बायको ऐका ना काय जेवत काय खात तिथं सांग खातो काय तिथं एवढे सांग एवढे तुमचे लाभ काय खातो तिथं थांब थांब उपाधी घरी यांना बसायला नाही सुईचं बसकार आणि चालायचं लोकांचे इड बांधणं लावायला आणि लोकांना लुबाडायला लाजा वाटते नाही.